मंडळी जय जवान जय किसान। आज आपण निघालेलो आहे विट्याला, विटा बाळवणी डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील यांनी भारतातील सर्वात मोठं बैलगाड्यांचं शर्यत मैदान भरवलंय, ते बी सातारा छकडीचं। यामध्ये सर्वात मोठं बक्षीस म्हणजे थार गाडी। अशी असंख्य थार गाडी म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, टू व्हीलर म्हणा, अशा असंख्य बक्षीस आहेत। आणि या बक्षीस आज त्या ठिकाणी आलेले आहेत विटा बाळवणीत। थार म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, या सर्व बक्षिसांचा आढावा, मैदान कसं आहे, मैदानाची फाटी कशी, हा संपूर्ण आज आढावा घेणार आहे। आपल्याबरोबर आता आमचे मित्र सुशील जाधव, अखंड महाराष्ट्रभर आपण व्हिडिओ ज्यांच्या हातानं बघता, जो कॅमेऱ्यानं शूट करतो, ते सुशील जाधव आणि प्रसिद्ध झेंडापंच राजूबापू धनावडे, ते सुद्धा आता कोरेगावमधनं आपण त्यांना घेणार आहे। विकास सर जगदाळे, प्रसिद्ध असे समालोचक, त्यांच्या गोड आवाजानं अखंड बैलगाडी शर्यतीला रंगत आणतात। तसेच पेडगावचे, तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हटलं तर खटाव मान तालुक्याचे सुनील मोरे, त्यांना सुद्धा आपण पुशी सावळीतनं गाडीत घेणार आहे। आणि पुढं त्या विट्या मैदानासाठी किंवा विट्यातील जी थार असेल किंवा ही बक्षीस असतील, त्या बक्षिसाचं आपण त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रक्षेपण करणार आहे। तर चला आज आमच्या बरोबर व्हिडिओ बघत बघत आपण विट्याला पोचूया। साधारणतः विट्याला जायला इथून आमच्या घरापासून 100 किलोमीटरचं अंतर आहे। आता आम्ही तरी 10-15 किलोमीटर पुढं आलेलो आहोत सातार रोड पाळळीच्या आसपास। आणि इकडं बघू शकताय तुम्ही सुंदर असं महाराष्ट्रात नव्हे भारतात प्रसिद्ध असलेलं पवनपुत्र हनुमान जरंडेश्वर मंदिर आहे। या जरंडेश्वराच्या मंदिराला अखंड भारतातून लोक, अखंड महाराष्ट्रातून लोक श्रावण महिन्यात येत असतात आणि अनेक लोक दर शनिवारी ट्रॅकिंगसाठी सुद्धा येत असतात, असा हा जरंडेश्वर गड आहे। इथून आपण आता कोरेगावला जाणार आहे, कोरेगाववरून पुशे सावळे आणि नंतर न विठा। खूप असलेल्या आता गाड्या, आता विकास सर तात्या बी येणार आहेत, प्रताप तात्या दांजोरने सुद्धा येणार आहेत। आता विकास सर आणि प्रताप तात्यांची वाट बघत येत थांबलोय। विकास सर पण आलेत आणि आपले तात्या सगळ्यांचे आवडते समालोचक, आणि इकडं कडक बोलणारे पण आवडते आणि इकडं बापू आहेत। आता आपण चाललोय विटेच्या दिशेनं, आता रहमतपूरच्या पुढं आलेलो आहे आणि आज आपण सर्व थार बिरेंना सगळा आढावा घेणार आहोत।